अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। जामनेर शहरातील ओम शांतीनगर येथे नितीन सुरेशचंद्र सुराणा यांनी राहत्या घरामध्ये लाखो रुपयाचा गुटखा ठेवला असल्याची गोपनीय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी यांना मिळाली। त्यानंतर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी यांनी नितीन सुराणा यांच्या घरी दोन पंचांसह छापा टाकला असता त्यांना त्या ठिकाणी 2,95,000 रुपये किमतीचा गुटखा मिळून आला। यानंतर नितीन सुराणा याच्यावर जामनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस उपनिरीक्षक अमोल देवीदास देवळे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन महाजन, पोलीस नाईक किशोर राठोड, पोलीस नाईक भगवान तुकाराम पाटील, पोलीस नाईक नंदलाल दशरथ पाटील, महिला पोलीस नाईक उपाली यशवंत खरे, चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल भारत शांताराम पाटील यांनी ही सदरची कारवाई केली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस करत आहेत। आज दिनांक 15/4/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जळगाव येथील पोलीस निरीक्षक श्री किशन नजन पाटील साहेब यांना गोपनीय माहिती मिळाली होती की जामनेर शहरामध्ये ओम शांतीनगर भागात इसम नामे नितीन सुरेशचंदजी सुराणा हा त्याचे राहते घरात विमल गुटखा हा कब्जात बाळगताना बाळगत आहे व त्याची विक्री करत आहे अशी माहिती मिळाल्याने साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी आमच्या पथकाला नियुक्त केलं व सदर कायदेशीर कारवाई कामी आम्हाला जामनेर येथे पाठवली। सदर कारवाई करत असताना आम्हाला आम्ही त्याचे राहते घरी जाऊन त्यास आवाज दिला असता तो बाहेर आला व त्याची आम्ही घराची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या घरामध्ये 2,95,768 रुपये किमतीचा विमल नावाचा गुटखा हा मिळून आला जो की महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असून तो आरोग्यास हानिकारक आणि दुष्परिणामकारक आहे।